सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. बेडखेळमध्ये काँग्रेस प्रचाराला धूमधडाक्यात सुरुवात. शेकडो युवा कार्यकर्त्यांनी बेडखेळात मारली मुसंडी. निपाणी विधानसभा मतदारसंघात भाजप बरोबर काटेकी टक्कर होणार असल्याने काँग्रेस कार्यकर्ते चांगलेच कंबर कसून प्रचारात उतरले आहेत. काँग्रेसचे उमेदवार माजी आमदार काकासाहेब पाटील यांच्या प्रचारार्थ शेकडो कार्यकर्ते उन्हाच्या तडाख्यातही प्रचारात हिरिरीने सहभागी होत आहेत. ज्येष्ठ नेते गोपाळदादा पाटील, दत्तचे संचालक इंद्रजित पाटील, जवाहरचे अशोक वारे, माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक घागरे, तालुका पंचायत सदस्य चांद मुल्ला, ग्रामपंचायत उपाध्यक्ष विनोद वरुटे, सदस्य शंकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली घरोघरी जाऊन शाश्वत विकासाच्या मुद्द्यावर मतदारांना जागृत करत आहेत. ग्रामपंचायत सदस्य सचिन पाटील, संजय अलगुरे, सागर पाटील, अनिल सूर्यवंशी, जीवन यादव, बाबूराव खरात, संजय देसाई, शरद धनापगोळ, दादा पाटील आदी प्रमुख कार्यकर्ते मोठ्या जोमाने प्रचारात उतरले आहेत. पहिल्या टप्प्यातला आमच्या काँग्रेस पक्षाचा प्रचार आता संपलेला आहे. आता दुसऱ्या टप्प्यात आम्ही दुसरा राऊंड सुरू केलेला आहे आणि उत्स्फूर्त प्रतिसाद प्रचाराला मिळत आहे. चांगल्या पद्धतीचं वातावरण आहे आणि लोकांचा सहभाग भरपूर. पहिल्या टप्प्याचा प्रचार आम्ही आता सुरू केला आहे. काकासाहेब पाटील आमच्या काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत आणि त्यांच्या प्रचारात या ठिकाणी सिद्धरामय्या साहेबांची एक सभासुद्धा झालेली आहे. सिद्धरामय्या साहेबांच्या सभेनंतर कार्यकर्त्यांच्यामध्ये एक मोठा उत्साह निर्माण झालेला आहे आणि मोठ्या संख्येनं कार्यकर्ते प्रचारामध्ये सहभागी झालेले आहेत.